सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकोणपन्नास भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मयुरीला आता दोन महिने पूर्ण होऊन तिसरा महिना लागला होता अर्जुन तिची खूप काळजी घेत होता तिच्या आईचाही फोनवरचेवर येत होता आणि प्रीतीलाही सातवा महिना लागला होता आणि मयुरीची खूप इच्छा होती की गावच्या गणपतीच्या दर्शनासाठी जोडीनं जायचं आणि आज सकाळी सकाळी अर्जुन मयुरी लवकर उठून त्यांच्या गावच्या गणपतीच्या दर्शनाला गेले होते मागच्या वेळी गेले होते उटीला जायच्या आधी तेव्हा जे मागितलं होतं ते त्यांना मिळालं होतं मयुरीने बाळ होऊ दे असं मागितलं होतं आणि अर्जुनने मयुरीची इच्छा पूर्ण होऊ दे असं मागणं मागितलं होतं दोघांची ही इच्छा पूर्ण झाली होती खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं दोघांनाही आणि वाटेतच अर्जुनची आत्या राहत होती आज त्याचा मूड खूप छान होता आणि वेळही होता म्हणून तो मयुरीला म्हणाला जाऊया का तिच्याकडे खूप वर्ष झाली नाही भेटलो म्हणून तिला मयुरी म्हणाली हो जाऊया की पण तुम्ही याआधी तर कधी नेलं नाही मला तिकडं मग आज असं अचानक का म्हणून आणि अर्जुन म्हणाला अगं ती माझ्यावर रागावली आहे का का रागावल्या त्या तुमच्यावर मयुरीने विचारलं आणि अर्जुन तिला तो किस्सा सांगायला लागला ही आत्या अर्जुनची सख्खी नव्हती ती त्याच्या वडिलांची मावस बहीण होती जोपर्यंत त्याचे वडील होते तोपर्यंत त्यांच्या घरी सारखी यायची दिवाळीला भाऊबीजेला राखी पौर्णिमेला अर्जुनशी ती खूप लाड करायची पण त्यामागेही एक कारण होतं तिला एक मुलगी होती आणि तिचं लग्न अर्जुनशी व्हावं अशी तिची इच्छा होती चुणचुनीत हुशार अर्जुन तिला जावं म्हणून आवडला होता ती हक्काने अर्जुनच्या वडिलांना म्हणायची की तुझ्या अर्जुनला माझी माधुरी बायको म्हणून करायचीस म्हणूनच अर्जुन आणि माधुरीचं हे लग्न तिच्या मनातच तिनं लावून दिलं होतं तिची मुलगी माधुरी ही सुद्धा अर्जुनवर लाईन मारत होती एकतर्फी प्रेम ती अर्जुनवर करत होती लहानपणी जेव्हा ते एकत्र खेळायचे तेच तिला अजूनही दिसायचं जशी जशी ती मोठी होत गेली आणि अर्जुनही मोठा होत गेला तस तशी ती अर्जुनने तिच्याकडे पाहावं म्हणून सारखी नटून थटून यायची मुद्दाम त्याच्या आसपास उठमाळायची अर्जुनही आता कॉलेजला जायला लागला होता त्याचे आईवडील वारले आणि त्याच्यावर सगळी जबाबदारी येऊन पडली हे आत्याही मधून प्रीतीची आणि त्याची चौकशी करायची पण हेतू मात्र मनात हाच होता अर्जुन आणि माधुरीचं लग्न प्रीती काही आज न उद्या लग्न करून जाईल आणि घरात एकट्या माधुरीचं राज्य असंच तिला वाटायचं सासू नाही सासरा नाही दोघा राजा राणींचा संसार त्याची आत्या अर्जुनला आणि प्रीतीला कधीमधी सुट्टीला तिच्याकडे बोलवायची तेही दोघे आपुलकीने जायचे आईबाबानंतर कोणीतरी आपल्या वर प्रेम करणारा आहे म्हणून आता अर्जुन टी वायला होता आणि माधुरी एफ वायमध्ये शिकत होती एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच्या आत त्याने यात्रेसाठी बोलावलं चार दिवस राहायलाच अर्जुन प्रीती गेले आणि उंच रुबाबदार गोरा गोमटा हँडसम नुकतीच त्याच्या भोऱ्या रंगा रंगाच्या दाढी मिशीला काळा रंग आला होता खूप सुंदर दिसत होता तो नुकतंच तारुण्यात पदार्पण केलं होतं त्यानं आवाजही हो खूप छान लागवी मंत्रमुग्ध करणारा आणि चेहऱ्यावर विलोभनीय गोड गोड हास्य त्याला बघितलं की तरुण मुलींचं काय पण लग्न झालेल्या मुलीसुद्धा त्याच्यावर फिदा व्हायच्या कितीही नाही बघायचं म्हटलं तरी एखादी तरी नजर त्याच्यावर टाकतच होत्या नुसतं नेत्र सुख दुसरं काय आणि काही काही जणी तर एकटक जनाची नाही ना मनाची नाही सगळीला सोडून त्याच्याकडे पाहत बसायच्या आणि त्याने एकदा तरी आपल्याकडे बघावं म्हणून तरसत होत्या विछारा अर्जुन खूप खूप लाजायचा आत्ताच्यासारखा वातरडपणा तो करत नव्हता कसा करणार कारण त्याला इतर मुलांसारखं त्याचं आयुष्य आईबाबांच्या आई जीवावर बिंदास्त जगता आलं नाही शिक्षण प्रीती आणि घरची जबाबदारी शेतीची जबाबदारी सगळं तो सांभाळायचा म्हणूनच तो खूप लवकर मॅच्युअर झाला होता आणि माधुरी तर अर्जुनसाठी वेळीच झाली होती यात्रेत फिरताना ती मुद्दाम त्याला खेटून चालायची त्याच्या हातात हात घालायचा पण अर्जुन मात्र तिला टाळायचा तो दोघांच्यामध्ये प्रीतीला घालून चालायचा आणि माधुरीने तिच्या मैत्रिणींना हा माझा होणारा नवरा अशीच ओळख करून दिली होती त्यामुळे तिच्या सगळ्या मैत्रिणी त्याला पाहायच्या आणि लाजून पळायच्या तिला तर खात्रीच होती की तिची आई अर्जुन आणि तिचं लग्न लावूनच देणार कारण अर्जुनला आई बाबा नव्हते त्यामुळे अर्जुन काही आतेच्या शब्दाबाहेर जाणार नाही असं तिला वाटायचं आणि हा माझा जावई असं तीसुद्धा सांगत होती आणि एक दिवस सगळेजण झोपले होते अर्जुन एकटा टेरेसवर झोपला होता उकाडा होता हवा थंडगार वाहत होती म्हणून त्याने टी शर्ट काढून ठेवला होता नुसता बनयांवर झोपला गार वाऱ्याच्या झुळकीने त्याला कशी झोप लागली कळलंही नाही आता त्याला गाढ झोप लागली होती आणि रात्री दीड वाजल्या असतील साधारण त्याला कसले शाविचित्र स्पर्शाने जाग आली आणि त्याने पाहिलं तर माधुरी त्याच्या शेजारी झोपली होती आणि त्याच्या उघड्या अंगावरून हळूवार हात फिरवत होती आणि तिचं तोंड अर्जुनच्या तोंडाच्या खूप खूप जवळ होतं आणि त्याने अचानक डोळे उघडले आणि अर्जुनने दचकून तिचा हात झटकला आणि उठून उभा राहिला त्याला कल्पनाही नव्हती की माधुरी अशी काहीतरी वागेल आणि त्याने पटकन टी शर्ट घातला खूप नटून सजून आली होती ती ती लाजून त्याच्याजवळ येत म्हणाली असू दे ना अर्जुन का घालतो टी शर्ट इथं कोणच नाही बघायला सगळे झोपले आहेत आपण दोघं आहोत फक्त आणि तिचं ते बोलणं ऐकून अर्जुन चॅटस पडला हिला काही बीड लागलं की काय असं वाटून तो तिला म्हणाला माधुरी तू काय करतेस इथे तू खाली जाऊन झोप आणि ती त्याच्या आणखीन जवळ सरकली अर्जुन अजूनच मागे सरकला आणि ती लाडीक स्वरात म्हणाली असं दूर दूर का जातोस रे माझ्यापासून मी तुला आवडत नाही का आता आपलं लग्न होणार आहे विसरलास का तो ती इतक्या लाजून आणि मादक स्वरात बोलत होती आणि तिचे डोळेही खूप मागदक झाले होते आणि अर्जुनच्या तोंडचं पाणी पळालं होतं ओठ घाबरून कोरडे पडले होते त्यानं त्याच्या कोरड्यावटांवरून जीप फिरवली आणि चाचरत म्हणाला हे हे बघ माधुरी तू हे हे आपण नंतर सकाळी बोलू शकतो ना आता ही योग्य वेळ नाही तू खाली जा आता प्लीज तो तिची गोड शब्दात समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता आणि तिला वाटलं की तो पण तिच्यावर प्रेम करतो आहे म्हणून इतका गोड बोलत आहे आणि ती आणखीनच त्याच्याजवळ सरकली आणि म्हणाली उलट हीच योग्य वेळ आहे आता काय प्रॉब्लेम आहे तुला अर्जुन म्हणाला हे बघ आता तुला इथं कोणी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल की नाही आणि ती म्हणाली कोणीही पाहणार नाही सगळे गाड झोपलेत आणि मी सगळ्यांच्या रूमला बाहेरून कडी घातली आहे आणि अर्जुनच्या हातापायातून अवसान गेल्यासारखं ते लुळे पटले आणि त्याने डोक्यावर हात ठेवून मनात म्हणाला की ती पुढची आहे ही फारच हुशार इतकी हुशार बायको आपल्याला नाही बाबा झेपायची कारण हिचं डोकं फारच चालतं बरं झालं हे आधीच कळलं आणि तो तिला पुन्हा म्हणाला पण तू का आलीस इथे आणि तिने त्याला समोरून अचानक मिठीच मारली घट्ट खूप घट्ट तिची आणि त्याची छाती एकमेकांना करत होती आणि त्याला चारशे चाळीस चार्श होल्डचा करंट बसला होतं नव्हतं तेवढं अवसान गळून पडलं हातपाय आणखीनच लटपटायला लागले आणि दरदरून घाम फुटला त्याला धड बोलताही येईना आणि त्याने तिला टचसुद्धा केला नाही सरेंडर केल्यासारखं तसाच हातवर करून उभा होता आता कोणीतरी येऊन त्याची सुटका करावी म्हणून तो करुणा भागत होता पण या अतिशहाणीने टेरेसचाही दरवाजा बंद केला होता त्यामुळे तीही आशा मावळली होती प्रीती पण झोपली असेल कारण माधुरी आणि ती एकत्रच झोपत होत्या आणि ती काही त्याला मारलेली मिठी सोडत नव्हती कोणीतरी परक्या मुलीने ही त्याला मारलेली पहिली आणि शेवटची मिठी होती कारण या अनुभवातून अर्जुनराव खूप शहाणे झाले होते मुलींची नजर ओळखायला शिकले होते त्यांनी त्यांची चाल खेळण्यापूर्वीच अर्जुन त्याची चाल खेळायचा आणि त्यांच्या जाळ्यातून निसटून जायचा पण आता त्याच्यावर झालेला हा एकतर्फी प्रेमाचा हल्ला पहिलाच आणि तोही घरातलाच होता त्यामुळे त्याला हे कसं हँडल करायचं हेच समजत नव्हतं आणि त्याने तिला डोर ढकलत म्हणाला माधुरी हे काय चाललंय तुझं तू खाली जा नाहीतर मी आत्याला सांगेन सांग ती आता बिंदास्तपणे म्हणाली आणि त्याला तिच्या या बेफिकीर वृत्तीचं नवलच वाटलं काही धीट आणि निर्लज्ज मुलगी आहे ही अशा अर्थाने त्याने तिच्याकडे पाहिलं आणि ती, ती म्हणाली आईनेच आपलं लग्न ठरवलं आहे ना आणि अर्जुन म्हणाला ठरवलं पण तेही नवरदेवाला न विचारताच आणि हीसुद्धा आली सुहागरात साजरी करायला लगेच अर्ध्या रात्री आई शहाणी आणि मुलगी अतिशहाणी अर्जुनला वाटलं इथं यायलाच नको होतं उगाच आलो आणि आलो ते आलो आणि एकटा असा इथं झोपलो हिनं मला घाबरायचं सोडून मीच हिला घाबरत आहे आणि तो तिला पुन्हा गोड बोलून कटवण्यासाठी म्हणाला माधुरी आपलं लग्न ठरलं आहे असं म्हणालीस ना तू पण अजून लग्न कुठं झालं आहे आपलं त्याला अजून वेळ आहे की नाही मग आता जा हा खाली आणि ती पुन्हा जास्तच हट्ट करून म्हणाली नाही जाणार मला लग्नाच्या आधी रोमॅन्स करतात ना तसा रोमॅन्स करायचा आहे तुझ्याबरोबर आणि आता तर अर्जुनरावांना चक्कर येते की काय असंच वाटायला लागलं होतं काय मुलगी आहे ही शी त्याला आधीच अशा कॅटेगरीतल्या मुली आवडत नव्हत्या जरा म्हणून लज्जा दिसत नव्हती तिच्या चेहऱ्यावर तीही अजून लग्न झालं नसताना मग लग्न झाल्यावर तर ही काय करेल या विचारानेच अर्जुनने घाबरून आवंडा गिळला आणि तिने पुन्हा त्याला बेसावत पाहून मिठी मारली तो पुन्हा गर्भगळीत झाला हिला काय म्हणावं तर ही लगेच आत्याला जाऊन सांगेल आणि आत्ता तो त्यांच्याच घरी होता आणि ती त्याचा टी शर्ट काढू लागली आणि किस करू लागली ए हे काय करतेस तू असं म्हणून अर्जुननं तिला पुन्हा दूर ढकललं आणि ती म्हणाली काय करते म्हणजे आपल्या हनीमूनची रिहर्सल करायला नको का आपल्याला म्हणजे पहिल्या रात्री काही त्रास होणार नाही आणि आता अर्जुनरावांना टेरेसवरून उडीच मलाही वाटत होती लग्नाआधी उखाण्याची रिहर्सल करावी इतक्या सहजती बोलत होती आणि मुली लग्नाआधी उखाण्यात नवऱ्याचं नाव घ्यायलाही लाजतात पण ही मात्र बाप रे आणि त्याने मुद्दाम काहीही न कळल्यासारखं दाखवत म्हणाला म्हणजे मी नाही समजलो कसली रिहर्सर कारण त्याला आता लाज वाटत होती पुरुष असूनही पण तिला अजिबात वाटत नव्हती आणि त्याला त्याही वेळी प्रश्न पडला की ही लाजतच नाही म्हणजे ही नक्की मुलगीच असेल ना की टिंब टिंब आणि माधुरी म्हणाली त्याला माहीत नाही अरे आजकाल लग्न जमलेली मुलं मुली अशीच प्रॅक्टिस करतात की लग्नाच्या आधी भेटून हॉटेलवर लॉजवर आणि हे तुला कसं काय माहीत अर्जुनने विचारलं आणि ती स्वतःवर खुश होत म्हणाली माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं आणि मी एक दोनदा गेले पण होते तिच्याबरोबर हॉटेलवर ब्युटी पार्लरचा बहाणा करून गेलो होतो आम्ही आणि अर्जुन मनात म्हणाला शाब्बास जण ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यासारखी किती अभिमानाने सांगते खरंच घरी थापा मारून लग्नाआधी आणि मुंची रिहर्सल करण्यासारखा गेम असायला हवा होता एखादा मग काय ही आणि हिच्या मैत्रिणींनी विजयाची हॅट्रिकच केली असती आणि पेपरमध्ये बातमीही दिली असती यांनी सगळी लाज गुंडाळून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा असं लिहून <laughs> आणि त्याने हिच्यापासून सुटका कशी करायची याचा प्लॅन करायला सुरुवात केली एकतर त्याला आत्ताच लग्न करायचं नव्हतं तो लहान होता फक्त एकवीस वर्ष वय होतं त्याचं आणि प्रीती अठराची तिचं लग्न झाल्याशिवाय तो लग्न करणारच नव्हता पण मयुरी त्याला आवडली आणि तीच चढली भोवल्यावर मग त्यालाही नाही लजणी लग्न करावं लागलं तेही दोन स्टाईलनं मयुरी थांबली असती तर तोही थांबणार होता तिच्यासाठी अगदी आयुष्यभर तिची वाट पाहत असो तर ही माधुरी अर्जुनला खूप गळ घालत होती मादक आवाजात त्याला लग्नाच्या नंतर जे नवरा बायकोमध्ये घडतं ते त्याला आत्ता करायला सांगत होती आणि ती म्हणाली कुणालाही कळणार नाही मी सगळी सोय करूनच आली आहे आणि तिने तिच्या छातीजवळ ठेवलेला कंडोम काढून त्याला दिला आणि म्हणाली बघ मी हे पण आणलं आहे तुझ्यासाठी आता काहीही अडचण येणार नाही आणि कुणाला या कानाचं त्या कानाला कळणार नाही आणि आत्ता अर्जुनला तिच्या कानाखाली मारावी असं वाटू लागलं होतं इतका निर्लज्जपणाही शिकली तरी कुठून बाई म्हणून लज्जेचा एक लवलेशही नव्हता तिच्यामध्ये लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची साधी कल्पना येऊनही जिचे गाल अजून लाल होतात नवऱ्याच्या नजरेला नजर द्यायची पण जिची हिंमत होत नाही ज्याच्या पहिल्या स्पर्शाची आतुरता वाटून तिच्या हृदयाची धडधड सुरू होते आणि त्याने तिच्या पदराला हात लावचा तिची अस्वस्थता वाढते ती खरी मुलगी आणि त्यालाही अशीच बायको हवी होती लज्जा हास्तीचा दागिना असेल अशीच आणि मयुरीही होतीच तशी ती लाजली की त्याला युद्धात मिळवलेल्या आव्हानासारखं फिलिंग यायचं तिची लज्जा दूर करणं हे त्याचं रोजचं आवडीचं काम कारण तोसुद्धा तिच्या लाजळूपणाची मनसोक्त मजा लुटायचा आणि वरून तिचे गोड आवाजातील इश्य चला चावट कुठले हे शब्द ऐकले की त्याला वाटायचं आत्ता तिच्या मिठीत हे शब्द ऐकत ऐकतच मरण आलं तरी हसत हसत तो मारायला तयार होईल इतका तिचा लाजळूपणा त्याच्या आवडीचा होता असो आणि ही माधुरी नाव नुसतंच माधुरी पण नावाप्रमाणे कसलंच माधुर्य हो, तिच्यात दिसत नव्हतं हिच्या सौंदर्याची खुमारी चढण्यापेक्षा त्याला केळस वाटत होती उलटी आल्यासारखं वाटत होतं आणि ही अर्जुनला कोणत्याच अँगलने त्याची पत्नी असावी असं वाटत नव्हतं शी शिशी हिच्याशी शी। लग्न करण्यापेक्षा मी हिमालयात जाऊन संन्यास घेईन हा जन्म ब्रह्मचारी राहीन मी असा तो मनात म्हणत होता आणि त्याने हातातील तो कंडोम तिच्या अंगावर फेकत तिला चिडून म्हणाला गप्प बस आणि चालती हो इथून मला लाज वाटत आहे तुला माझ्या हात्याची मुलगी आहे म्हणायची तुझ्यावर जरा जरी संस्कार झालेत की नाहीत किती निचपणानं वागतेस आणि लक्षात ठेव तू जरी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेली असलीस तरी मी मात्र तुझ्याशी लग्न करणार नाही आणि या प्रसंगानंतर तर, -तर कधीच नाही आणि अर्जुन रागाने रात्री दोनच्या सुमारास टेरेसवरून आत्ताच्या आत्ता मी इथून निघालो असं म्हणून प्रीतीला हाक मारायला लागला आणि माधुरी घाबरायला लागली ला। घरातले सगळे जागे झाले तर काय होईल असं वाटून तिनं अर्जुनची माफी मागितली आणि प्लीज प्लीज हे कोणालाही सांगू नकोस असं म्हणाली मला माफ कर अशी म्हणून खाली गेली आणि अर्जुनने पटकन जाऊन टेरेसचा दरवाजा बंद करून घेतला आणि तिथं भरून ठेवलेली एक लिटर पाण्याची अख्खी वाटी थंडला लावून एका दमात संपवली आणि म्हणाला बाप रे किती हॉरिबल आहे ही मुलगी अर्जुनराव नशीब चांगलं म्हणूनच वाचलात नाहीतर आज तुमचं वस्त्रहरण करूनच तुम्हाला सोडलं असतं तिनं आणि सकाळी कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिले नसतं तुम्ही अर्जुनने हे कोणालाच नाही सांगितलं आणि त्यानंतर अजून दोन दिवस तो आणि प्रीती तिथं राहणार होते मात्र अर्जुनने सकाळी सकाळी काहीतरी कामं आहेत असं सांगून परतीची बस पकडली आणि घर गाठलं प्रीती हट्ट करत होती दादू राहूया ना अजून दोन दिवस तुझं काम असेल तर तू जा मी राहते मला माधुरीसोबत मज्जा करायची आहे पण निरागस प्रीतीला त्या इतक्या तयारीची आणि घाणेड्या विचार असलेल्या मुलीसोबत अर्जुन ठेवणं अशक्य होतं पुन्हा त्याच्या ते आत्याने त्याला लग्नाचं विचारलं पण त्यानं ठाम नकार दिला नकाराचं कारण अजूनही नाही सांगितलं त्यानं आणि आत्या रागात म्हणत होती काय कमी आहे रे माझ्या मुलीमध्ये जो तू तिला नकार देतो आहेस आणि अर्जुन मनात म्हणाला नाही नाही कमी काहीच नाही तुझ्या मुलीत उलट सगळं जरा जास्तच आहे आणि तेव्हापासून आत्या अर्जुनशी बोलत नव्हती तिला खरंच अर्जुनला जावई करून घ्यायचं होतं ती प्रीतीच्या लग्नालाही आली नव्हती आणि हा किस्सा ऐकून मयुरी खूप हसायला लागली आणि म्हणाली म्हणजे अर्जुन रावांचंही वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला होता कुणीतरी खरंच ग्रेटच आहे हां माधुरी आणि अर्जुन म्हणाला ए गपग आणि ती अजूनच त्याला चिडवत म्हणाली पण कसं वाटत होतं बरं वाटलं असेल ना खरं खरं सांगा हां माझ्यापासून लपवायचं नाही काहीच आता तुझ्यापासून काय लपवायचं लपवायचं असतं तर अजून मनात ठेवलेली ही गोष्ट सांगितली असती का तुला मी पण मला कसं कळणार की तुम्ही सगळं खरं खरं सांगितलं आहे म्हणून काहीतरी सांगायचं ठेवलं असेल मुद्दाम तर हणीमूनची रिहर्सल खरंच केलेली होती ना म्हणूनच आपल्या हणीमूनला त्रास नाही झाला तुम्हाला असं म्हणून ती त्याची चेष्टा करत होती आणि मग तो म्हणाला मग तू काय ओळखलच ग मला ढेकळं आणि ती पुन्हा हसायला लागली आणि अर्जुन हळूच तिच्या कानाजवळ ओट नेऊन म्हणाला वस्त्रहरणाचा प्रयत्न माधुरीने जरी केला असला तरी खरा वस्त्रहरणाचा मान मात्र मयुरीने पटकवला आणि मयुरी लाजत म्हणाली ऐश्य चला चावट कुठली आणि अर्जुनची गाडी आत्याच्या घरापुढे थांबली त्याला पाहून तिला जास्त आनंद झाला नाही पण वडीलधारी माणसे आहेत त्यांना लहानवर लहानांवर रागावण्याचा रुसण्याचा पूर्ण अधिकार असतो म्हणून तो आत येऊन तिच्या पाया पडला मयुरीनेही वाकून नमस्कार केला आणि आत्यानं तोंड वाकडं केलं आणि हे पाहून अर्जुनलाच वाटलं उगाच आलो आपण इथे पण असं चटकन उठायलाही येईना आणि त्याने मयुरीकडे अपराधीपणे पाहिलं आणि तिने डोळ्यांनीच त्याला सांगितलं की असू द्या मी ठीक आहे आता जास्त बोलत नव्हती पण माधुरीच्या सासरचं तोंड भरून कौतुक करत होती तिचा नवरात्रीला की ती फुलासारखं जपतो खूप आनंदात ठेवतो खायला प्यायला भरपूर आहे दागदागिने तर विचारूच नका असं ती काय काय सांगत होती आणि अर्जुन मात्र मयुरीकडे पाहून कसनुसं हसत होता आणि आत्ता आत्याने त्याला विचारलं इतकी वर्षं झाली लग्नाला अजून मूलबळ नाही का झालं असंच खोचकपणे विचारलं आणि अर्जुन म्हणाला नाही कारण आत्ताच ही बातमी कोणाला सांगायची नव्हती त्यांना आणि आत्या खूप विचित्र टोनमध्ये टोमना मारल्यासारखं म्हणाली आजकालच्या मुली खूपच नाजूक आणि शरीराने खूप पोखरलेल्या वरून वरून दिसायला नुसत्या गोऱ्या गोमट्या पण आतून नुसत्या किडक्या रताळ्यासारख्या पण माझी माधुरी अजिबात तशी नाही लग्नाला एक वर्ष होण्याच्या आधीच पाळणा हल्ला घरात आता लग्नाच्या आधीच रिहर्सल केल्यावर हलणारच की पाळणा तो मनात म्हणाला आणि आता अर्जुन आणि मयुरी एकमेकांना पाहून नुसतं नजरेने धीर देत होते आणि अर्जुन उठला चल येतो गात्या असं हसून म्हणाला आणि ती तुटक तुटक आवाजात म्हणाली हो मी गाता आणि अर्जुन म्हणाला मला माहीत आहे की तुला मला तुझं जावई करून घ्यायची खूप इच्छा होती पण अजूनही वेळ गेलेली नाही आणि आत्याने आणि मयुरीनेही त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं म्हणजे आता हे कसं शक्य आहे काहीही न कळून आत्या म्हणाली आहे तू जर माझ्या बायकोला तुझी मुलगी मानलंस तर होईन ना मी तुझं जावई आणि तुझी इच्छाही पूर्ण होईल स्वारी बोलण्यात फार पटाईट अचूक शब्दभेद करून एखाद्याच्या काळजाचा ठाव घेतला नाही तर ते अर्जुनराव कसले आणि आता आत्याचा राग मावळला होता आणि तिने अर्जुन आणि मयुरीला खूप खूप आशीर्वाद दिले